नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते न्यूट्रिशन वीक निमित्त आपण गेला आठवडाभर आहार आणि आयुर्वेदोक्त संकल्पना हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय त्यातला हा शेवटचा भाग या भागात बघूयात षड रस कोणते त्यांच्याबद्दल थोडी विशेष माहिती कोणत्या दोषावर त्याचा काय परिणाम होतो म्हणजेच वात पित्त कफ या दोषांचं शमन करण्यासाठी कोणते रस उपयोगी ठरतात जेवताना या रसांचा काय क्रम असावा ते आणि आपल्या कोणत्या धातूवर या रसाचा काय परिणाम होतो ते वाताचं शमन करण्यासाठी मधुर अम्ल लवण हे रस काम करतात पित्ताचं शमन करण्यासाठी मधुर आणि त्याचबरोबर तिक्त कषाय हे रस काम करतात तर कफाचं शमन करण्यासाठी कटु तिक्त कषाय हे रस काम करतात मधुर रस हा वात पित्त दोषाचं शमन करतो सातही धातूंना बळ देतो प्रीणन करतो आयु बल कांती वर्ण प्रसादन करणारा स्थिरता देणारा संधानकारक आणि दाहशामक असा हा रस आहे अमलरस हा वाताचा शमन करणारा पण दाह निर्माण करणारा अग्निवर्धक पाचक रुचिकर सव चांगली लागेल हे बघणारा पुष्टीकर इंद्रियांना चेतना देणारा हृद्य पण स्राव निर्माण करणारा असा रस आहे लवण रस म्हणजे खारट जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे वातशमन करणारा अग्निवर्धक आहे पण तो युनिक असा रस आहे ज्याच्यामध्ये जलतत्व आणि अग्नितत्व एकत्र एक आहे त्यामुळे काही वेळेस तो दोष वाढतोही रुची करे म्हणजेच अन्नाला चव आणण्यासाठी महत्त्वाचा आहे पचनाला मदत करणार आहे काही वेळेस स्रोतसांचं शोधन करायला उपयोगी आहे पण काही वेळेस शरीरबंधनं शिथिल करण्यासाठी सुद्धा तो कारणीभूत ठरू शकतो आणि त्यामुळे ह्या रसाचा अतिरेक नक्की नको कटुरस म्हणजे तिखट हा कफाचं छेदन करणार आहे पण दाह निर्माण करणार आहे दोषांची शुद्धी करणारा लेखन करणारा अग्नी वाढवणारा पचनाला मदत करणारा इंद्रियांनाही उत्तेजना देणार आहे पण आधीसारखंच काही वेळेस संधींची बंधनं शिथिल करणारा मलभेदन करणारा हा रस रस म्हणजे कडूचं हा तसा सगळ्यांनाच अप्रिय रस पण पित्त आणि कफाचं शोषण करणार आहे कृमीनाशक आहे त्यामुळे ज्यांना जंत वारंवार होतात त्यांनी आवर्जून थोडंफार होईना ना तिक्तरसाचं सेवन करावं हा क्लेदनाशक आहे तृष्णाशमन करणार आहे त्याचबरोबर अग्निवर्धन बुद्धिवर्धन करणार आहे लेखन पाचन करणार आहे कषाय म्हणजे तुरट रस हा कफपित्ताचा नाश करणारा स्रावांचं शोषण करणारा रुक्ष पण त्वचा वर्ण सुधारक व्रण पण मलमूत्रांचा अवरोध करणारा असा हा रस आहे अर्थातच याचा अतिरेक नक्की नको पण काही प्रमाणात आपल्या आहारात जरूर त्याचा आपण अंतर्भाव करायला हवा आपल्या शरीरामध्ये सात धातू सांगितले ज्याच्यापासून आपलं शरीर बनत रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र या सातही धातूंचं सा पोषण करण्यासाठी कोणकोणते रस विशेषत्वानं काम करतात किंवा त्याची पुष्टी करतात ते बघूया मधुर रस रक्त धातूचं वर्धन करतो विशेषत्वानं अम्लरस मज्जा धातूवर काम करतो लवण रस कटू मांसावर तिक्त मेद धातूवर रसधातूवर तर सहा रस मिळून शुक्र धातूचं विशेषत्वानं वर्धन करतात निघंटू रत्नाकर मध्ये जेव्हा आपण जेवतो तेव्हा या रसांचा काय क्रम असावा याविषयी वर्णन आलेलं आहे त्यानुसार आपण जेवणाची सुरुवात करताना मधुर रसानी सुरुवात करावी म्हणजे लवकर तृप्ती येते प्रीण न होतं बळ मिळतं आणि नंतर आपण ओव्हर इटिंग करत नाही योग्य पद्धतीने आपण जेवू शकतो त्यामुळे मधुर रसानी सुरुवात करावी नंतर मग अमल लवण रसाचं सेवन करावं म्हणजे चटणी लोणचं हे जे काय असेल सार या पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही आणि जर कटुतिक्त कशा आहे म्हणजेच तुरट तिखट किंवा कडवट यातल्या काही भाज्या असतील किंवा आवळ्यासारखा पदार्थ असेल सुपारी असेल हे सगळे पदार्थ शेवटी खावेत आपण इतक्या दिवसात पाहिलं की आयुर्वेदानुसार आहाराला किती जास्त महत्व आहे अनेकदा आम्ही जेव्हा पथ्य सांगतो की हे खा हे खाऊ नये त्यावेळेस पेशंट विचारतात की कि हो किती जास्त पथ्य पण यासाठी खूप सुंदर श्लोक आहे पथ्याचं महत्व सांगणारा तो श्लोक असा आहे पथ्ये सती गदार्थस्य न नक्की पथ्ये असती गदार्थस्य न नक्की म्हणजेच पथ्य पाळलं तर औषधाची काय गरज लागणारच नाही आणि पथ्ये असती गदार्थस्य म्हणजे जर पथ्य पाळलंच नाही आणि तुमचा गद म्हणजे आजार वाढणार असेल तर भेषजग्रहणे किं औषधाचा काय उपयोग हो? कारण तुम्ही जर पथ्यच पाळलं नाही तर ती औषधं पुरणार नाही इतकं त्याचं महत्व आहे आहाराबद्दल अजूनही खूप बोलण्यासारखं आहे म्हणजे जे आपण वर्ग पाहिले त्यातल्या एकेका वर्गाबद्दल डिटेल माहिती घेता येऊ शकते नुसतं दुग्ध वर्ग घेतलं तर दुधामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची दुध त्याचे गुण असं अनेक गोष्टींचं खूप वर्णन आहे त्याबद्दल हळूहळू टप्प्याने आपण नक्की कधीतरी बघूच तुम्हाला कोणते विषय महत्वाचे वाटतात ते आमच्यापर्यंत पोचवा काही प्रश्न असतील तर पोचवा त्याबद्दल उत्तर द्यायला आम्हाला नक्की आवडेल पण ही सिरीज तुम्हाला कशी वाटली उपयोगी पडली का हे आम्हाला नक्की कळवा स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक